रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईत भांडुपच्या पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरलं, त्यामुळे आज दिवसभर मुंबईत अनेक ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला. पंपिंग स्टेशनमधलं पाणी काढून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती महापालिकेनं दिली. धरणांमधलं पाणी याच पंपिंग स्टेशनमध्ये शुद्ध केलं जातं, मात्र तिथेच गढूळ पाणी शिरल्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतरही काही दिवस मुंबईकरांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महापालिका प्रशासनानं केलं. मुंबईतल्या पाणी पुरवठ्यावर उद्याही परिणाम होण्याची शक्यता आहे. पाहुयात याचा घेतलेला आढावा संतोष खुळे यांनी. मी संतोष खुळे, हा भांडू संकुल पंपिंग स्टेशन या ठिकाणावर हा लाईव्ह शो आपल्याला दाखवत आहे. पूर्ण पंपिंग ही सगळी पंपिंगची अवस्था आहे. भांडू पंपला पूर्ण पंपिंग पाण्याखाली गेला आहे. सगळा हा लाईव्ह शो आपल्यासाठी दाखवत आहे. हे पंपिंगची सगळी अवस्था आहे. आई भवानीचा गजर म्हणजे रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरांमध्ये काही दुर्घटनाही घडल्या. या दुर्घटनेत 32 जणांचे बळी गेले. 3 ठिकाणी घरांवर भिंत दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. पावसामुळे चेंबूरच्या भारतनगर भागातील झोपडपट्टीत भिंत कोसळली, यात अनेक घरांचं नुकसान झालं तर 21 जणांचे जीव गेले. अजूनही ढिगारा उपसण्याचं काम आहे. दुसरीकडे विक्रोळी सूर्यनगर इथं पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान मुसळधार पावसानं 7 ते 8 घरं कोसळली आणि यात 10 जणांचा मृत्यू झाला. तर भांडुपच्या अमरकोट शाळा परिसरात भिंत कोसळून एका 16 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर विक्रोळी आणि भांडुप दुर्घटनांमध्ये 29 जणांचा मृत्यू झाला. चेंबूर आणि विक्रोळी दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर राज्य सरकार मोफत उपचारही करणार आहे. दरम्यान केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे